Hello guys, welcome to MBBS Educational. Do like, comment, share and subscribe our channel for new videos. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंच्या भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते। आता दिलेल्या विधानावरून आपल्याला पहिल्यांदा आकृती काढायची आहे, त्यानंतर पक्ष साध्य लिहून आणि मग ही सिद्धता सिद्ध करायची आहे। बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणून आपण एक त्रिकोण काढूया। या त्रिकोणाला एबीसी असं नाव देऊया। हा ए बिंदू, हा बी बिंदू आणि हा सी बिंदू। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मग त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू आहे ए बी बी सी आणि ए सी पैकी कोणत्या एका बाजूला समांतर असणारी रेषा काढायची आहे? आपण बी सी ला समांतर असणारी रेषा काढूया। बरोबर, या रेषेला एल नाव देऊया। त्याच्या उरलेल्या बाजूला म्हणजे कोणत्या, आता बी सी ला जर समांतर आहे तर ए बी ला आणि ए सी ला भिन्न बिंदू छेदत असेल। बरोबर आहे, ए बी ला समजा पी बिंदू छेदते आणि ए सी ला क्यू बिंदू मध्ये छेदते, तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग आपण पहिल्यांदा पक्ष लिहूया। काय माहिती दिलेली आहे पक्षामध्ये? बघा, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर बाजू बीसी, एल ही बाजू बीसी ला समांतर आहे। बरोबर, त्यानंतर ही एल रेषा एबी आणि एसी ला पी आणि क्यू बिंदू छेदते आहे, म्हणून रेषा एल ही बाजू ए बी व बाजू ए सी ला अनुक्रमे पी व क्यू बिंदूत छेदते। बरोबर, मग यावरून आता आपल्याला साध्य लिहायचं आहे। काय साध्य करायचं आपल्याला? तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते। बरोबर, मग कोणत्या प्रमाणात विभागते? या एबीचे या रेषेमुळे दोन भाग झाले आहेत, ए पी आणि पी बी। मग ए पी याला छेद पी बी बरोबर ए सीचे दोन भाग झाले, विभाजन झालंय, ए क्यू याला छेद क्यू सी, ए क्यू याला छेद क्यू सी, हे आपल्याला साध्य करायचं आहे। आता आपल्या सिद्धतेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही रचना करायची आहे। मग पहिल्यांदा आपण रचना करून घेऊया। काय रचना करायची आहे? तर दोन रेषाखंड आपल्याला काढायचे आहे। बघा, हा पी आणि सी बिंदू जोडून आणि बी आणि क्यू हे बिंदू जोडून असे पी सी आणि बी क्यू हे दोन रेषाखंड आपल्याला काढायचे आहेत। मग रेख पी सी व रेख बी क्यू काढले, आता सिद्धता पाहूया। मग आपण दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तराची तुलना शिकलो आहे, म्हणून त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी मध्ये तुलना करूया। आता ए पी क्यू आणि पी क्यू बी या दोन त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर ए पी क्यूचा पाया ए पी आणि पी क्यू बीचा पाया पी बी आणि दोघांचे पाया मिळून ए बी हा रेषाखंड तयार होतो। बरोबर आहे, म्हणजे आणि तिसरा जो बिंदू आहे त्रिकोणांचा तो क्यू या पायापासून समान अंतरावर आहे, लंबांतर जर काढलं तर समान येईल, म्हणून
या दोन त्रिकोणाची उंची समान आहे. बरोबर आहे. मग यांचं गुणोत्तर हे जे येईल ते त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यूबीच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर येईल हे पायाच्या प्रमाणात येईल. म्हणजे एपी याला छेद पीबी, कारण आहे समान उंचीचे त्रिकोण. बरोबर आहे. याच प्रमाणे आपण त्रिकोण एपीक्यू व पीक्यूसी मध्ये पाहू. एपीक्यू आणि पीक्यूसी या दोन त्रिकोणामध्ये सुद्धा एक्यू आणि क्यूसी पाया आहे, दोघां मिळून एक बाजू तयार होते आणि तिसरा बिंदू जो आहे पी तो सुद्धा समान लंबांतरावर आहे, म्हणून हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण होतील. म्हणून त्रिकोण एपीक्यू याला छेद त्रिकोण पीक्यूसी यांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे हे पायाच्या प्रमाणात, म्हणजे एक्यू याला छेद क्यूसी. बरोबर. याला सुद्धा आपण कारण देऊया समान उंचीचे त्रिकोण. हे पहिलं विधान झालं, हे दुसरं विधान झालं. त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीक्यूसी मध्ये तुलना करूया. पीक्यूबी आणि पीक्यूसी या दोन्ही त्रिकोणाचा जर विचार केला तर दोन्ही त्रिकोणाचा पाया पीक्यू आहे. बरोबर आहे. म्हणून रेख पीक्यू हा या दोन्ही त्रिकोणाचा पाया आहे. बरोबर आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये जर आपण विचार केला तर रेषा एल ही रेषा बाजू बीसीला समांतर आहे, म्हणून रेख पीक्यू समांतर रेख बीसी आहे. मग दोन्ही रेषा जर समांतर आहेत तर पीक्यू पासून बी आणि पीक्यू पासून सी समान अंतरावर आहेत, म्हणून त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीक्यूसी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. बरोबर. मग या त्रिकोणाची उंची समान आहे, पाये समान आहे, म्हणून त्रिकोण पीक्यूबीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण पीक्यूसीचे क्षेत्रफळ. बरोबर. याला विधान क्रमांक 3 देऊया, कारण आहे समान उंची, समान पायाचे त्रिकोण. बरोबर. आता विधान 1, 2 आणि 3 मध्ये जर आपण बघितलं तर बघा पीक्यूबी आणि पीक्यूसी समान आहे. मग विधान 1 आणि 2 मध्ये काय म्हटलं होतं? बघा एपीक्यूचा छेद पीक्यूबी आणि एपीक्यूचा छेद पीक्यूसी असं विधान 1 आणि 2 मध्ये आहे. म्हणजे 1 आणि 2 गुणोत्तरात त्यांचे छेद सारखे आहे. बरोबर आहे. मग फिरून यांच्या डाव्या बाजू सारख्या होतात पण उजव्या बाजू सारख्या होतील. मग यावरून काय लिहिता येईल की त्रिकोण एपीक्यूचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पीक्यूबीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण एक्यू एपीक्यूचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पीक्यूसीचे क्षेत्रफळ, हे दोन्ही गुणोत्तर समान आहे. बरोबर आहे. मग हे दोन्ही गुणोत्तर जर समान आहे तर याच्या डाव्या बाजू समान आहेत, म्हणून उजव्या बाजू म्हणजे ए पी याला छेद पी बी बरोबर ए क्यू याला छेद क्यू सी, हे सुद्धा समान आहे. मग आपल्या साध्याकडे पहा बरं काय होतं आपलं साध्य. बघा आपलं साध्य इथे दिलं आहे ए क्यू
एपी एल छेद पीबी बरोबर ए क्यू एल छेद क्यू सी अपन अपने साध्यापर्यंत पोहोचलो एपी एल छेद पीबी बरोबर ए क्यू एल छेद क्यू सी अशा प्रकार अपन प्रमेय सिद्ध करू शकतो। एक पॉइंट दोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये एक पी क्यू आर त्रिकोणा मध्ये पीएम बरोबर 15 बघा ही बाजू आपल्याला 15 दिलेली आहे पी क्यू बरोबर 25 पूर्ण पी क्यू ची लांबी 25 आहे म्हणजे आपल्याला एम क्यू काढायची आहे पी आर बरोबर 20 आहे एन आर बरोबर 8 आहे तर रेषा एन एम ही बाजू आर क्यू ला समांतर आहे का कारण लिहा बघा पहिल्यांदा आपण एम क्यू ह्या रेषाखंडाची लांबी काढू ती पी क्यू वजा पी एम मग पी क्यू किती आहे तर 25 आणि पी एम आहे 15 म्हणजे एम क्यू आली 10 बरोबर त्यानंतर पी एन या रेषाखंडाची लांबी काढू ती पी आर वजा एन आर या माध्यमातून पी आर किती आहे तर आहे ती 20 एन आर आहे 8 20 वजा 8 हे आले 12 म्हणजे पी एन आले 12 आता एन एम ही रेषा आर क्यूला समांतर असण्यासाठी या दोन बाजूंचं विभाजन प्रमाणात असलं पाहिजे बरोबर ना मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जर रेषा एल एम समांतर बाजू आर क्यू तर काय असतं गुणोत्तर पी एन याला छेद एन आर बरोबर पी एम याला छेद एम क्यू बरोबर किमता टाकूया सोडवूया दोन्ही बाजू समान आल्या तर एन एम ही आर क्यूला समांतर आहे पी एन ची किंमत आहे 12 एन आर आहे 8 बरोबर पी एम आहे 15 आणि एम क्यू आहे 10 तिरपा गुणाकार करूया 12 × 10 बरोबर 8 × 15 12 × 10 = 120 15 × 8 = 120 दोन्ही बाजू समान आल्यात म्हणून रेषा एल एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे।